ज्येष्ठ अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि निर्मात्या स्मिता तळवलकर यांचं निधन झालंय. मुंबईतल्या जसलोक रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक महिन्यांपासून त्या कर्करोगानं आजारी होत्या. यांच्या निधनामुळे रंगभूमी आणि सिनेसृष्टीवर शोककळा पसरलेली आहे. आपल्या प्रतिनिधी जयंती वाघधरे आपल्याबरोबर आहे. जयंती, आपण बघतोय गेल्या अनेक महिन्यांपासून स्मिताजी तसं पाहिलं तर कर्करोगानं आजारी होत्या, मात्र आज ही बातमी येईल ही अतिशय दुःखद अशी घटना आहे. जरा अधिक माहिती दे जयंती. स्मिता तळवलकर यांच्या गेल्यानं खरं तर चित्रपटसृष्टी आणि नाट्यसृष्टीला एक मोठा धक्का बसलाय. एक जबरदस्त अभिनेत्री होत्या, त्या एक जबाबदार निर्मात्या होत्या. म्हणजे त्यांनी केवळ चित्रपटच नव्हे तर मालिकांचीही निर्मिती केली. स्मॉल स्क्रीनवरही स्वतःचा एक वेगळाच ठसा उमटवलेला त्यांनी. त्याचबरोबर रंगभूमीवरही एक वेगळी कामगिरी होती त्यांची. कळक नकळत असो, चौकट राजा असो, सातच्या घरात, तू तिथं मी, या सगळ्या हे सगळे त्यांचे गाजलेले सिनेमे, या सिनेमांपासून त्यांनी एक स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेली. निर्मिती असो, अभिनय असो किंवा दिग्दर्शन, या सगळ्या भूमिका त्यांनी चोख बजावल्या होत्या. त्यांची अवंतिका आणि ऊन पाऊस या दोन्ही मालिका खूपच लोकप्रिय होत्या. या मालिकांनी खूप लोकप्रियता मिळवली. या दोन्ही मालिकांनी स्मॉल स्क्रीनवरही एक वेगळी ओळख निर्माण केली, कारण त्या काळात मालिका इतक्या पण हिट व्हायच्या नाही. आणि मला वाटतं या दोन्ही मालिका खरं तर ट्रेंड सेटर होत्या, ज्या झी मराठीवर खूप लोकप्रिय होत्या. एवढंच नाही तर स्मिता तळवलकर यांनी बालरंगभूमीवरही खूप उत्तम कामगिरी केली होती. उन्हाळ्याच्या सुट्ट्या असो किंवा वेकेशन्स मध्ये लहान मुलांना नाटकांचे धडे त्या शिकवायच्या. म्हणजे एक जबाबदार निर्माती म्हणा, एक संवेदनशील अभिनेत्री म्हणा, या सगळ्या भूमिका स्मिताताईंनी चोख बजावल्या होत्या. पण त्या आज आपल्यामध्ये नसल्यामुळे नक्कीच चित्रपटसृष्टीवर, नाट्यसृष्टीवर शोककळा बसत. अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आपल्याबरोबर आहे. मृणालजी, अतिशय दुःखद बातमी आलेली आहे. स्मिता तळवलकर यांचं निधन झालेलं आहे आणि अर्थातच आपल्याला मोठा धक्का बसला असेल, पण काय आपली प्रतिक्रिया? खूप मोठा धक्का आहे. गेले कित्येक वर्ष ती या आजाराशी झगडत होती आणि स्मिताताईकडनं ज्या शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत, त्यात तिची ही झुंजार वृत्ती मला भयंकर आकर्षित करायची नेहमीच. अवंतिका मालिका किंवा घराबाहेर चित्रपट किंवा आता माझ्या प्रेम म्हणजे प्रेम मध्ये तिने एक अभिनेत्री म्हणून काम केलं आणि माझ्यावर तिचा खूप मोठा प्रभाव होता. आणि इट्स अ ह्यूज पर्सनल लॉस टू मी. ती नेहमी म्हणायची की तू काही म्हणतेस, तू शिकलीस, माझ्याकडनं काही शिकले नाही, अजून खूप धडाडी शिकायला पाहिजे. मला खरंच वाटतं जाता जाता एक थोडीशी धडाडी तिच्याकडनं घेता आली असती तर खूप बरं झालं. अगदी खरं आहे मृणाल, ते आपण जसं म्हणतंय की ती जी धडाडी होती, ती वृत्ती होती, ती त्यांच्या अगदी वृत्तनिवेदिका त्या अभिनेत्री असा हा जो संपूर्ण प्रवास आहे आणि निर्माती, त्याचबरोबर आपण बघतो की त्यांनी अनेक नाट्यशाळा घेतल्या, चांगले विद्यार्थी घडावे ही देखील त्यांची तळमळ होती. काय सांगाल एकूणच त्यांच्या या उत्तुंग प्रवासाबद्दल? ती अत्यंत वर्सटाईल बाई होती आणि म्हणजे ती म्हणायची की गमतीने म्हणायची की मी कशी काय बाई झाले, मला असं वाटतं माझ्यात गुण सगळे पुरुषाचे आहे. आणि खूप चांगल्या अर्थाने हे खूप खरं सुद्धा होतं. आता माझा नवीन चित्रपट येतो आहे, गेला महिना दीड महिना तिला कोणालाच भेटावं असं वाटत नव्हतं, पण फोनवर तिने मला सतत हेच सांगितलं होतं, म्हणाल उत्तम होईल असं ठरवायचं आणि उत्तमच करायचं. बाकी सगळे लोक असतात ते आपले मायबाप असतात आणि ते आपल्यावर प्रेमच करतात. आपण मनापासून केलेली प्रत्येक गोष्ट त्यांना कळते. तिने स्वतःनी अशा मनापासून अनेक गोष्टी केल्या. जसं तुम्ही आता म्हटलं तसं सुद्धा अकॅडमी असो किंवा चित्रपट असो, मालिका असो, आणि प्रत्येक गोष्ट तळमळीने प्राण ओतून केली. आणि आय विल ऑलवेज लुक अप टू हर आणि ती एक खूप मोठा प्रेरणास्त्र होते माझ्या जीवनात. अगदी यावेळेस काय तुमच्या अगदी जीवाभावाच्या काही आठवणी असते स्मिताताईंबद्दलच्या, त्या आम्हाला सांगा. मी अवंतिका मालिकेमध्ये काम केलं तेव्हा मला खरंच मी खूप व्यस्त होते आणि मी स्मिताताईला म्हटलं नाही माझ्याच्याने होणार, आता खूप माझ्यात काम चाललंय वेगळं वेगळं. आणि तिने मला अक्षरशः माझी शाळा घेतली आणि मला पटवलं की मीच कसं केलं पाहिजे. आणि अवंतिका ही अशी एक व्यक्तिरेखा होती की ती अत्यंत बाणेदार आणि धडाडीची अशी होती. काही तेवढी बाणेदार वगैरे नाही, बऱ्यापैकी अबोल होते तेव्हा. आणि म्हणजे अत्यंत वेगळीच पर्सनॅलिटी होती ती. तेव्हा गमतीने तिला म्हणायची स्मिता, ते जेव्हा जेव्हा असं मला वाटतं कोणताही सीन की हा मला कसं होणार आहे,
तेव्हा मग क्षणभर डोळे बंद करते आणि स्मिता ताई या जागेवर असती तर काय झालं असतं असं विचार करते. अगदी तुझ्यासारखा करते मी हा रोल. अगदी आयकॉन होता तो रोल, मॉडेल फॉर दॅट रोल. येस येस येस. धन्यवाद मृणालताई आमच्याशी बोलल्याबद्दल. मृणाल कुलकर्णी अभिनेत्री आपल्याबरोबर होत्या. अभिनेते चिन्मय मांडलेकर आपल्याबरोबर आहे. चिन्मयजी, आपण बघतोय की एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व आपण म्हणू शकतो आपल्यातून आज गेलेलं आहे. काय आपल्या आठवणी आहेत, काय आपली प्रतिक्रिया? स्मिताताईंचं नाव घेतलं की माझ्याकडे एकच शब्द आहे त्यांच्या सगळ्या प्रवासासाठी, ती म्हणजे जिगर. त्यांची त्यांनी निर्माण केलेले चित्रपट असोत, मालिका असोत, किंवा त्यांनी कॅन्सर बरोबर दिलेला लढा असो, एक जिगरबाज व्यक्तिमत्व. अशा काळी चित्रपटांची सातत्याने आणि वेगळ्या चित्रपटांची निर्मिती करत राहिले, ज्या काळी मराठी प्रेक्षकांनी जवळजवळ पाठ फिरवली होती सिनेमागृहांकडे. त्यांच्या मालिका आणि नवीन येणाऱ्या कलाकारांसाठी आधाराचं स्थान होत्या. दुर्दैवाने मला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी नाही मिळाली कधीच, पण जेव्हा जेव्हा आम्ही भेटलोय ऑफ कॅमेरा किंवा ऑफ स्टेज, तेव्हा मला त्यांच्यातलं ही जिगर खूप जाणवली. आणि जेव्हा फार कमी माणसं अशी असतात की कॅन्सर सारख्या रोगातनं त्याला झुंज देऊन ते रंगभूमीवर येतात, आणि स्मिताताईने तेही करून दाखवलं. मी हॅट्स ऑफ एवढंच म्हणू शकतो. आणि त्यांच्या म्हणजे आत्म्याला शांती लाभो. अगदी खरंय चिन्मयजी, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. चिन्मय मांडलेकर अभिनेते आपल्या बरोबर होते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.